अशी जी आपण नाही पण वरील सगळे मतदार आहेत त्यांना मी एक पत्र लिहिलेलं आहे तिथे सगळेच आम्ही एकत्र काम करत होतो. आशिष जी आहेत, सुनील जी आहेत, सचिन जी आहेत, सगळे आमचे नगरसेवक आहेत, आजी माझी सगळे नगरसेवक असतील. सगळ्यांचंच एक ध्येय आहे की वरळीला ए प्लस बनवायचं. जेव्हा आम्ही नवा महाराष्ट्र घडवायचा आहे तेव्हा वरळीत आपण बघाल महाराष्ट्राचं प्रतीक हे वरळी आहे. तिथे सगळ्या जाती धर्माचे, सगळ्या भाषेचे, सगळ्या वेगळ्या वेगळ्या सोसायटीमधून लोक राहतात. BDD आहे, हाय राईज सगळंच आहे. आणि म्हणून महाराष्ट्राचा विकास करण्यासाठी वरळी ए प्लस करणं हे पण गरजेचंच आहे. उमेदवार म्हणून ते पत्र लिहिलेलं आहे. इतर ठिकाणी पण माझी पत्र वेगळी वेगळी जात आहेत, तिथे स्टार कॅम्पेनर म्हणून जात आहे. आपली विधिमंडळाकडे वाटचाल त्या दिशेने सुरू झाली आहे असं असताना या घडामोडींमध्ये आपले धाकटे बंधू तेजस हे शिवसेनेच्या व्यासपीठावर दिसू लागले आहेत. काल तर त्यांचं उत्स्फूर्त स्वागत झालं समर्थनार्थ घोषणा आल्या. त्यांच्या राजकीय वाटचालीकडे भविष्यातल्या तुम्ही कसं पाहता, त्यांना काय शुभेच्छा? मला वाटतं एवढंच बघतात की वाईल्ड लाईफ आणि पॉलिटिक्स मध्ये वाईल्ड लाईफ त्याच्यात फरक काय दिसते आहे. नाही तेजस्नी खरं तर त्याला जन आशीर्वाद यात्रेत पण एका दोन ठिकाणी यायचं होतं. कारण तो ज्या पट्ट्यांमध्ये फिरत असतो संपूर्ण महाराष्ट्रात तो जंगलामध्ये जात असतो, कुठे घाटत असतो, कुठे काय करत असतो. पण त्यांनी विचारलं की अरे मी येऊ शकतो का? तर काल उद्धवसाहेब निघत होते तर अर्थात त्यांचा दौरा 2 दिवसाचा होता. त्याला बघायचं होतं दौरा नक्की कसा असतो काय असतो. तर त्याच्यासाठी नाही मला वाटत नाही ना, पण हे हा त्याचा अर्थात निर्णय असतो. मी सगळ्या शिवसैनिकांचं स्वागत करतो. तेजस माझ्या तेजस कदाचित माझ्या बरोबर येईल. कसं आहे की तुम्ही वेगळ्या ठिकाणी प्रचार करता, उद्धव ठाकरे वेगळ्या ठिकाणी प्रचार करतात, अशा वेळेस उद्धव ठाकरेंबरोबर जे पूर्वी तुम्ही असायचा ज्या भूमिकेत त्या भूमिकेत आता तेजस हे तुम्ही त्याला विचारलं पाहिजे. अभिजित बिचुकले आपल्या विरोधात उभे राहिलेले आहेत. मी कुठच्याही इतर उमेदवारांबद्दल बोलणार नाही. ही माझी नेहमी भूमिका राहिली की कुठच्याही इतर नेत्यांबद्दल किंवा उमेदवारांबद्दल बोलत नाही. माझं लक्ष नेहमी शिवसेना काय करते, शिवसेनेचे आम्ही सैनिक म्हणून आम्ही काय करतोय, कशी जास्तीत जास्त लोकांची सेवा करू शकू एवढंच करणार आहे. अर्थात लोकतांत्रिक ह्याच्यात सगळ्यांना काही त्यांचा बोलण्याचा अधिकार असतो, त्यांचे विषय मांडण्याचा अधिकार असतो. मी वरळीसाठी एक विजन मांडलेली आहे आणि आपण बघतो सगळेच वरळीकर हे सोबत आहेत. नक्कीच, कारण महानगरपालिका मुंबईची, ठाण्याची, इतर सगळ्याच महानगरपालिका आमच्यासाठी महत्वाच्या आहेत. शहरी भाग असो किंवा ग्रामीण भाग असो, ज्यांना कोणाला शिवसेनेत येऊन शिवसेनेला बळ द्यायचं, कारण शिवसेना नेहमी लोकांची सेवा करत आलेली आहे. राजकारण कमी आणि सेवा जास्ती, ह्याच्यासाठी कोणी जे कोण आमच्या सोबत येऊ शकतील त्यांच्या त्यांच्यापर्यंत लोकांची सेवा करू शकतील, लोकांच्या न्याय हक्कांसाठी लढू शकतील, लोकांसाठी लढू शकतील, त्यांचं सगळ्यांचं मी स्वागत करतो. मेगा भर्ती हो रही है लेकिन कल्याण इलाके से करीब 26 नगर सेवक जानकारी है, उन्होंने इस्तीफे की पेशकश की है. उसमें मैं जानकारी लूंगा लेकिन ये रोलिंग तो चलते रहते हैं. राजकीय विरोधकाचा टीका करू लागले, विशेषतः ओवेसींनी आज असं आव्हान दिलेलं आहे की सामना मधून समान नागरी कायद्यावर आधी अग्रलेख लिहून आम्ही लिहिलेला आहे आधी. आणि मुख्यतः म्हणजे आग्रहलेखेपेक्षा तुम्ही जे स्टेजवर बोलता ती तर शिवसेनेची भूमिका झालीच आहे. आणि मुख्यतः म्हणजे आपण बघा या देशात शिवसेना भाजपने गेले 30 ते 35 वर्ष 370 बोललो होतो ते आपण करून दाखवलं. राम मंदिर कदाचित लवकर होऊ शकेल हे सगळं होतं. आणि मुख्यतः जे जे वचनं दिलेत आम्ही, जे लोकांनी आम्हाला आशीर्वाद दिले, जे मतं दिली, बहुमत दिलं शिवसेना भाजपला केंद्र सरकारमध्ये, ही सगळी कामं जी आमच्या वचननाम्यात होती तीच पूर्ण करायला तेवढा विश्वास ठेवून दिलेला आहे. जो लोकांचा विश्वास असतो तशी मतं देत असतात. आदित्यजी, हिंदुत्वाचा कार्ड जे आहे ते भाजपात मिळत, आपण पाहिलं योगी आदित्यनाथांची सभा जे आहे आज मुंबईमध्ये आहे, पूर्ण महाराष्ट्रभरमध्ये आहे. उद्धव ठाकरेंनी दसरा मेळा ठेवलेला हिंदुत्वाचा राम मंदिरचा मुद्दा घेतला, तुमचाही हिंदुत्वाचा मुद्दा प्रमुख मुद्दा असणार आहे का? आमचा मुद्दा हा महाराष्ट्राचा विकास आहे. अर्थात हिंदुत्व आणि मराठी आम्ही सोडू शकत नाही, ते आमचे कोर मुद्दे आहेतच. पण याच्यासोबत आमचं जे एक हिंदुत्व आहे ते राष्ट्रीयत्व आहे, आम्ही सगळ्यांना एकत्र घेऊन पुढे जातो. मुख्यतः हे इलेक्शन कार्ड नाही, हे निवडणुकीसाठी नाही आहे. आम्ही निवडणुकीत आपण बघाल तर आम्ही विषय मांडलेले आहेत, मुंबईचे विषय मांडलेले आहेत, महाराष्ट्राचे विषय आहेत, मराठवाडा असेल, विदर्भ असेल, उत्तर महाराष्ट्र असेल, पश्चिम महाराष्ट्र असेल, कोकण असेल, ठाणे पालघर असेल, हे विषय वेगळे वेगळे आम्ही मांडलेले आहेत. आमचे नेते नुसते ह्या विषयांवर प्रचार करत आहेत आणि ते विषयच घेऊन आम्ही पुढे जाऊ, कारण महाराष्ट्राची निवडणूक
ही महाराष्ट्राच्या विषयांवर पुढे जाणार. मी वर्णी एकट्यासाठी बोलणार नाही, मी महाराष्ट्रात जे जे शिवसेनेचे उमेदवार आहेत, युतीचे उमेदवार आहेत, हीच देवाकडे प्रार्थना करतो आणि लोकांकडे प्रार्थना करतो की सगळेच जास्तीत जास्ती मतांनी निवडून यावेत. कारण नुसतं वर्णी नाही तर मला सगळंच जीव माझा सगळीकडेच अडकलेला आहे. मला वाटतं आपण आता शिवसेनेच्या प्रचाराबद्दल बोलूया. शिवसेनेत असताना इथे मातोश्रीत असताना मुख्यतः अर्थात निवडणुकीत काही लोक दुखावतात, काही लोक सोबत येतात. शिवसेना आम्ही सगळ्यांना पुढे घेऊन जात आहोत आणि महाराष्ट्रात जेव्हा आम्ही विकास करू तेव्हा प्रत्येक व्यक्ती शिवसैनिक असेल, सत्ताधारी पक्षातले असतील, आमचे मतदार असतील किंवा विरोधी पक्षाचे मतदार असतील, सेवा आणि विकास आम्ही सगळ्यांचा करू. धन्यवाद.